केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांशी सात्वनपर भेट. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शहीद नितीन राठोड यांच्या घरी सोरपांगरा येथे आज दिनांक 21 ला सकाळी 11:30 सात्वनपर भेट दिली. पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार शहीद कुटुंबाच्या सात्वनासाठी व अडचणी समजून घेण्यासाठी आलो असल्याचे माननीय आठवले यांनी सांगितले. शहीद कुटुंबाची चौकशी करत त्यांचे सात्वन केले तर शहीद कुटुंबियांना गॅस एजन्सी व पेट्रोल पंप देण्याची जी शासनाची योजना आहे त्यासाठी शासन मदत करेल असेही त्यांनी सांगितले. 300-400 घरांची वस्ती असलेल्या या तांड्यांमधील शहीद वीर जवान प्रेरणादायी ठरेल त्यासाठी गावकरी सुचतील त्या ठिकाणी शहीद नितीन राठोड यांचे स्मारक बांधण्यासाठी शासन स्तरावरून मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शहीद कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना ते म्हणाले, संपूर्ण देश आपल्या सोबत आहे. यावेळी माननीय रामदास आठवले यांनी शहीद नितीन राठोड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुरलीधर गवई, विनोद वाघ, तारामती जायभाय, रमेश पिंपळे, विजय सपकाळ, भाऊसाहेब वानखडे, भगवानराव वाकोडे, सुनील धोडगे आदी उपस्थित होते. दरम्यान लोणारचे तहसीलदार सुरेश कवळे सकाळपासूनच चोरपांगरा येथे कर्मचाऱ्यांसह हजर होते. सागर पनाट, लोणार, प्रतिनिधी बुलढाणा.